खारघर दुर्घटना याचिकेवर पुढील आठवड्यात आता सुनावणीची शक्यता आहे. मृतांचा आकडा लपवला जात असल्याचा याचिकेतून आरोप करण्यात आलाय. राज्य सरकारसह धर्माधिकारींवर फौजदारी कारवाईची मागणी या याचिकेतून करण्यात आलेली होती आणि त्या संदर्भात आता पुढील आठवड्यात या याचिकेवर सुनावणी होण्याची शक्यता आहे. मृतांचा आकडा लपवल्याचा आरोप देखील या याचिकेच्या माध्यमातून करण्यात आला आहे. खारघरमध्ये झालेल्या महाराष्ट्र भूषण सोहळ्यात उष्माघातामुळे 14 श्रीसेवकांचा मृत्यू झाला. या प्रकरणी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे आणि त्यावर सुनावणी होण्यापूर्वी राज्याच्या सांस्कृतिक मंत्र्यांनी यावर भाष्य केलं आहे. याचिकेच्या माध्यमातून कोण राजकारण करतंय असा सवाल मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विचारलाय. महाराष्ट्र भूषण कार्यक्रमाची आधीची नियोजित वेळ संध्याकाळची होती, मात्र श्रीसेवकांची व्यवस्था पाहता आप्पासाहेबांनी कार्यक्रम रात्री ठेवू नका अशी विनंती केल्याचं मुनगंटीवार म्हणाले. तसंच उष्माघात नैसर्गिक होता, नियोजनाबाबत चर्चा होऊ शकते, मात्र सर्व पक्षांनी केवळ राजकारण करण्यातच धन्यता मानली अशी टीकाही त्यांनी केली आहे. त्यांनी हे सांगताना भूमिका अशी होती की रात्री पुन्हा परत जाता येत नाही, रात्री लोक येईल किंवा पहाटे येतील, हा कार्यक्रम करतील आणि बाहेर जातील. आता इथं उष्णता एवढी वाढेल अचानक, हा तर अंदाज कोणाला जागा नाही. तुम्ही त्यांचं का ऐकलं? कारण तुम्ही एवढे सीझन पॉलिटिशियन आहात, त्यांनी तुम्हाला विनंती केली. मला मला अशा ताईंना जे नाही, मला असं वाटतं मग तुम्ही का नाही सांगितलं हा प्रश्न मी उलटा विचारला तर माध्यमाला. नाही माध्यम नाही, कोणीही महाराष्ट्रात एकाही व्यक्तीने का नाही सुचवलं. असं आहे की जेव्हा त्यांनी जो भाव मांडला की लोक येतील आणि लोकांना बाहेर जाता आलं पाहिजे, तेव्हा असं कसं लक्षात येईल? आणि असं जर अगोदर लक्षात आलं तर या देशात एक अपघातही होणार नाही, एकही घटना होणार नाही. ज्यांना उष्णतेचा त्रास झाला असं म्हटलं जात होतं की त्यांच्यापासून पाणी संपलं, पाणी त्यांनी सतत जर पीत राहिले असते किंवा थोडासाही त्रास जाणवला तसेच तिथं उठले असते तर बाकी स्त्री सदस्य एका मिनिटात मदत करणारे लोक होते. पण त्यांनी भाषण किंवा तिथं असणारी जी काही भाव आहे त्या वातावरणामध्ये पाणी संपल्यावरही मग वाटतं की पाणी पिण्यासाठी ते गेले नाही. 2500-3000 नळ कनेक्शन, 3000 नळ कनेक्शन होतं, ते जर उठून तिथं गेले असते तर कदाचित हा टाळता आला असता. त्यामध्ये सुद्धा काही लोकांनी खोटे नाटे आकडे सांगायचे, जसं काही हे ब्रह्मदेवाचे ब्रह्मदेवाची माहिती असल्यासारखे हे भविष्य व्यक्ती आहे. म्हणजे इथं अजून गंभीरता आहे, तुम्हाला आकडे माहीत नसेल तर तुम्ही विचारणा करू शकता, हॉस्पिटलमधून तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना पाठवून माहिती घेऊ शकता. पण मुद्दाम मुख्यमंत्री हे आकडे गपवत आहे असा भ्रम का निर्माण करायचा? आणि 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 समजा तुम्हाला जर आकडे माहिती आहे, आकडे माहिती आहे, तर तुम्ही सांगू शकता ना की ही नावं आहे म्हणून. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.